सोलापुर गुड्स ट्रांसपोर्ट असोसिएशनच्या वतीनं सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अवैध वाराई बंद करून ज्याचा माल त्याचा हमाल करण्यासाठी निवेदन देण्यात आलं. माथाडी कामगार कायद्याअंतर्गत वाहनामध्ये माल भरणं आणि खाली उतरवून घेण्यासाठी वाहन मालकांकडून जी हमाली घेण्यात येते ती अवैध आहे. त्याचा GR वारंवार व्यापाऱ्यांना देऊनसुद्धा कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. आधीच इंधन दरवाढीमुळं मोटार मालक चालक त्रस्त आहेत. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना निवेदन देण्यात आलं. 15 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खरा पहिल्या नियमामध्ये आम्हाला ट्रान्सपोर्ट लोकांना हमाली द्यायचं कुठल्याही अटी नाही. ह्या फक्त ज्याचा माल आहे त्याचंच हमाली द्यावं असं ह्या कायद्यामध्ये आहे. म्हणून ह्या कायद्याच्या बेसवरती आम्ही हे कोर्टात केस जिंकलं आणि त्या माध्यमातून सोलापूर पंचायतच्या पुढं आम्ही येता 15 तारखेपासून ज्याचा माल त्याचा हमाल मी फक्त ट्रान्सपोर्टर आहेत. फक्त आमचं वाहतूक काम आहे म्हणजे आम्ही फक्त ट्रान्सपोर्ट आम्ही फक्त वाहतूक ट्रक देणार. त्याच्या पुढं आम्ही अतिशयमध्ये सगळं आम्ही कुठं ठराव करून येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेपासून ज्याचा माल त्याचा हमाल हे आम्ही ठरवलेलं आहे. याप्रसंगी सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते, प्रकाश औसेकर, दीपक ट्रान्सपोर्टचे साबिर इनामदार, शरद मोटार मालक चालक असोसिएशन इरफान शेख, आनंद पाटील, दत्ता डबरे, बिलाल इनामदार, गोपाल पोला, हेमंत तुगवे, वसीम इनामदार आदींची उपस्थिती होती.